श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची इच्छा तर खूप जणांची असते, पण काय होतं ना की रात्री करायचं असतं, जमत नाही, मुलं लहान असतात किंवा इतक्या रात्री उठणं होत नाहीये किंवा कुणी जॉबला असतं त्यामुळे जमत नाही, खूप अशी कारण असतात की ज्यांना जमतच नाहीये। बट मी तुम्हाला बोलते तरीही तुम्ही सेवा करा, थोडाफार टाइम इकडे तिकडे होईल पण करा, पण ठीक आहे तरीही तुम्हाला जमत नसत तर मी तुमच्यासाठी एक सोपी सेवा घेऊन आलेली आहे व्यंकटेश स्तोत्राची। ती तुम्हाला सकाळून करायची आहे, तुम्ही दिवसातून कधी केली तरी चालते। तर ती सेवा म्हणजे कशी, जर तुमच्याकडे आपल्या व्यंकटेशाचा फोटो असेल तरी चांगलं, जर नसेल तर नॉर्मल आपल्या भगवान विष्णूंचा फोटो असेल तरी चालतो। तर त्याची विधिवत पूजा करायची आहे, पंचोपचार, फूल, अष्टगंध वगैरे लावून तुळशीचं पान व्हायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं। ते पठण कसं करायचं आहे तर तुम्हाला कंटिन्यू तुपाचा दिवा लावायचा आहे, आणि कंटिन्यू तुम्हाला तीनदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। तुम्हाला कंटिन्यू व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, तीन वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे। तर ह्याचे नियम काय, तर तुम्हाला कोणतेही नियम पाळायची गरज नाही। तुम्हाला असं नाही की तुम्ही निळेच कपडे घाला किंवा काय नाही, जे तुम्ही नॉर्मल सेवा करत असा देवाची तशीच ही एक सेवा आहे। बस तुम्हाला तीन वेळेस वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र, त्यात दुसरं काहीही नाहीये। हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे हे खूप चमत्कारी आहे, मी तुम्हाला इतकं सांगते। जितकी काही तुमची इच्छा आहे, अडकलेले काम आहेत, धरा संबंधित काम आहेत, मानसिक त्रास होत आहे, खूप साऱ्या बाधा आहेत, संकट आहे, तर त्याच्यावर फक्त हा व्यंकटेश स्तोत्र उपाय बस होतो। दुसरं तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे, तुम्ही बस व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा, तुम्हाला स्वतःला अनुभव येईल। मी तुम्हाला त्रास किंवा खूप साऱ्या बाधा वगैरे असतील तर तुम्ही नॉर्मली केव्हा देखील तुम्ही नुसतं व्यंकटेश स्तोत्र वाचा, तुम्ही बघाल की तुमचं मन शांत होत आहे, जिथे काही संकट आलंय त्या संकटातून मार्ग भेटत आहे, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत आहे। तुम्ही हे मी जसं सांगते तसं तुम्ही एकदा व्यंकटेश स्तोत्र करून बघा, याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल, आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। जर अजून काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता। तर आपण हा व्हिडिओ इथे संपवत आहोत, जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण हा